खूप छान वाटतंय मला इथे आणि इतकं मस्त हॅपनिंग वातावरण आहे ना सगळं इथे. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज जो फायनली दिवस आलेला आहे जे मी तुम्हाला काल म्हणलं होतं की आज आहे मिडसमर मिडसमर, तर नेमकं काय आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे. सो आता तुम्ही इथे बघू शकता गर्दी खूप जास्त आहे माझ्या मागे पण आणि सगळे लोक त्याच साईडला चाललेले आहेत आणि आम्ही पण छान आता व्हाईट घालून चाललेलो आहोत. तर चला आता मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवते. तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे हे बघण्यासाठी आणि सगळेजण असे खाली बसलेले पण आहेत, काही लंच करतायत, मस्त एन्जॉय करतायत इथे. आणि तुम्ही बघू शकता जसं मी काल फ्लावर क्राउन बनवला तसंच इथे पण बनवणं चालू आहे. आणि काही काही जण तर जेवायला पण जेवत पण बसलेले आहेत इथे. सो तुम्ही बघू शकता बरेचसे लोक इथे आता आलेली आहेत आणि खूप छान सगळे एन्जॉय करतायत. अगदी आपण म्हणतो ना फॅमिली टाइम स्पेंड करतायत इथे सगळे आणि खूप मस्त वाटतंय आणि इतकी हॅपनिंग प्लेस वाटते ना आता इथे आल्यावर. सो मी तुम्हाला आता बॅक कॅमेराने दाखवते आणि आता इथे थोड्याच वेळात तो कार्यक्रम चालू होईल. सो मग बघूया आपण. Oh,
खूप छान वाटतंय मला इथे आणि इतकं मस्त हॅपनिंग वातावरण आहे ना सगळं इथे. सो तुम्ही बघू शकता आता हळूहळू हे नाचत नाचत ना असं राऊंड करतील आणि राऊंडमध्ये हे छान डान्स करतील. ही का पण एन्जॉय करते, ती पण डान्स करते गाणं वाजली. आणि हा जो खरं तर मिडसमर आहे ना, हा कशासाठी सेलिब्रेट करतात हे मी तुम्हाला सांगायचं होतं. तर ते आहे की इथे लोक समरचं वेलकम करतात आणि हा जो दिवस आहे तो इथे हा स्वीडिश लोक मानतात की हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे. सो त्याच्यामुळं हे असं एवढं मस्त सेलिब्रेशन करतात. आणि फ्लावर क्राऊन मी खूप मिस करते आणि खरं तर एवढी सकाळी घाई झाली ना त्यामुळं मी आणलंच नाही, विसरले घरी, पण खूप छान वाटतंय. तर इथे ना आता मिडसमरचं सेलिब्रेशन तर झालेलं आहे पण सगळेजण ना इकडे मस्त लंच एन्जॉय करतात आणि सगळे मस्त झाडाखाली असं छान चटई वगैरे टाकून मस्त बसलेले आहेत. तर आता आम्ही पण घरून खरे तर मी आणले होते आलू पराठे आणि आलू पराठे आणि सॉस आता आम्ही इथे बसून लंच करणार आहोत. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं, इथे बसून आम्ही मस्त लंच एन्जॉय केला आणि भारी वाटलं. आणि आता विहिकाचं पण खाऊन झालेलं आहे, ती आता पाणी पिते इथे विक्रांतच्या मांडीवर. आणि खरंच खूप छान सेलिब्रेशन असतं इथे, खूपच सुंदर, म्हणजे मी तर पहिल्यांदा बघितलं आणि भारी एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. तर हा तुम्हाला कसं वाटलं? खूप लोक येतात इथे हे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता अजूनही गर्दी आहे आणि अजूनही डान्सिंग वगैरे त्यांचं चालू आहे. लंच असतो यांचं आणि ड्रिंक्स असतात, फ्रुट्स असतात, खूप सारं काही काही लोक इथे घेऊन येतात आणि खूप छान असा फॅमिली टाइम इथे स्पेंड करतात सगळे लोक. सो खूप छान दिवस असतो आहे. आणि इथे आईस्क्रीम विकण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप छान छान स्टॉल लावलेले आहेत, ऑर्केस्ट्रा आहे एका साईडला चालू. तर भारी सेलिब्रेशन करतात इथे मिडसमरचं आणि अगदी लहान बाळापासून, म्हणजे मी तर बघितलं एक एक महिन्याच्या बाळाला घेऊन आलेले आहेत लोक. तर एवढ्या लहान बाळांपासून ते अगदी एजेड लोकांपर्यंत, अगदी व्हीलचेअरवरच्या एजेड लोकांपर्यंत इथे सगळे एन्जॉय करतात, सगळे एकत्र भेटतात. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे इथलं कल्चर थोडंसं असं आहे की नाही का आई वडील आणि मुलं एकत्र राहत नाही एका एका एज नंतर. पण हा दिवस असा असतो ना की मग सगळे एकत्र येतात, सगळे गेट टुगेदर करतात आणि म्हणजे सगळे फॅमिली मिळून एन्जॉय करतात. तो खूप मोठे मोठे पण असे फॅमिली ग्रुप पण इथे बसलेले दिसले आम्हाला आता, फ्रेंड्स फॅमिली. सो आता आमचं मस्त एन्जॉय करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजूनही गर्दी आहे आणि आमचा लंच वगैरे झाला. आम्ही फ्रेंड्स बरोबर पण खूप छान एन्जॉय केलं इथे. आणि तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि आजचा व्हिडिओ हा आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि आय होप आमचं एन्जॉयमेंट बघून तुम्ही पण खूप जास्त एन्जॉय केलेला असणार आहे हा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.